नमस्कार, मी पूजा, परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीनिमित्त उपवासाची भाजी आणि भाकरी. याआधी मी आपल्या चॅनलवर उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये देत आहे. या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. शिवाय आपल्या चॅनलवर उपवासाची प्लेलिस्ट देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. सुरुवातीला आपण उपवासाची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप गरम करून घेतलंय. यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं घालूया. जिरं थोडंसं तडतडायला देऊया. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आणि यानंतर आपण यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची. 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. मी मिरच्या कमी तिखटवाल्या वापरलेल्या आहेत. आता आपण हे थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे तुपामध्ये कढीपत्ता आणि मिरचीचा छान स्वाद उतरेल. यानंतर आपण यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालूया. बटाटे मी कुकरला लावून 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर मी बटाट्याची साल काढून अशा पद्धतीने लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण बटाटे या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. फोडणीसाठी आपण तेलाऐवजी तूपच वापरायचं आहे, कारण आपण यामध्ये अजून कोणतेही मसाले वापरणार नाही आहोत. तूप घातल्यामुळे भाजीला छान स्वाद येतो. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तुम्ही जे उपवासाला मीठ खात असाल ते मीठ यामध्ये घाला. 1 टेबलस्पून दाण्याचं कूट घालायचं. 2 टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं घालायचं. आता आपण हे सर्व साहित्य चमच्याने छान मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर झाकण ठेवून भाजी 5 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची. 5 मिनिटांमध्ये आपण मध्ये मध्ये भाजी ढवळून घ्यायची, म्हणजे ती तळाला करपणार नाही. 5 मिनिटं झालीत, आता आपण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. भाजीचा मस्त घमघमाट सुटलाय. ही भाजी वरईच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते. यानंतर आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. आपण इथे वापरलेलं कोणतंही साहित्य जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकता. कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली भाजी तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि भाजी गरम गरम सर्व करूया. आता आपण भाकरी भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 भाकऱ्या होतील एवढं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ अगदी बारीक आहे. 1 किलो वरईमध्ये मी 100 ते 125 ग्राम साबुदाणे घालून घरघंटीवरून हे पीठ मी अगदी बारीक दळून आणलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी मी उकळतं पाणी घेतलेलं आहे. आता आपण यात थोडं थोडं पाणी घालूया. पीठ अर्धवट भिजेल एवढंच आपल्याला यात पाणी घालायचं आहे. एकदम आपण खूप जास्ती पाणी घालायचं नाही आहे, कारण वरईचं पीठ लगेचच पातळ होतं. गरम पाणी घालून झालं की आपण हाताने पीठ मळून घेऊया. आधीच आपण खूप जास्ती पाणी घालायचं नाही, आधी आपण हाताने पीठ मळून घ्यायचं. गरज लागलीच तर अगदी थोडं पाणी घालायचं. वरईच्या भाकऱ्या जर तुम्ही खूप जास्ती प्रमाणात बनवणार असाल तर एकाच वेळी पीठ मळून ठेवायचं नाही आहे. थोडं थोडं पीठ मळून भाकऱ्या भाजून घ्यायच्या, कारण मळून ठेवलेलं पीठ लगेच पातळ होतं. अशा पद्धतीने आपण पिठाचा घट्ट गोळा तयार करून घेऊया. भाकरीचं पीठ मळून झालंय, आता आपण याचा लांबट गोळा तयार करून घेऊया आणि 2 समान भाग करून घ्यायचे. अशा पद्धतीने पुन्हा त्याचा 1 गोळा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने त्यानंतर आपण हात धुवून घ्यायचे आणि नंतरच भाकरी थापायला घ्यायची. भाकरी थापण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलाय. आता आपण या पोळपाटावर वरईचं कोरडं पीठ पसरवून घेऊया. यानंतर आपण मळून घेतलेला पिठाचा गोळा अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आणि भाकरी थापून घ्यायची. हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं. अशा पद्धतीने आपण भाकरी हळूहळू थापत जायचं. पीठ जर चिकटत असेल तर पुन्हा आपण हाताला पीठ लावून घ्यायचं.
अर्धवट भाकरी थापून झाली की पुन्हा आपण पोळपाटावरचं पीठ पसरवून घ्यायचं. भाकरी आपण मधून कडेपर्यंत थापत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करते. भाकरीच्या कडा आपल्याला पातळ थापून घ्यायच्या आहेत. आपण पीठ छान मळून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता भाकरीच्या कडा अजिबात फाटलेल्या नाही आहेत. गरम पाण्याने पीठ मळल्यामुळे पीठ चिकट होतं. अशा पद्धतीने आपण अगदी पातळ भाकरी थापून घेऊया. आपली भाकरी थापून झाली आहे. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण पोळपाटा एवढी भाकरी थापून घेतली. कडेने कुठेही तडे गेलेले नाही आहेत. पहा मी इतकी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे. आपण भाकरी तव्यावर घालताना वरची बाजू तव्यावर ठेवायची आहे आणि तळाकडची पीठ लावलेली बाजू आपण वर ठेवायची आहे. आता आपण भाकरी भाजून घेऊया. भाकरी भाजण्यासाठी इथे मी गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेतलाय. आता आपण यावर भाकरी घालूया आणि लगेचच आपण वरच्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे. इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरते म्हणून भाकरी आपोआपच फिरली जाते. कडेपर्यंत पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीला पाणी लावून झालं की 10-15 सेकंदातच ती वरून कोरडी होते. मग आपण भाकरी पलटून घ्यायची. उलटण्याने अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटायची. भाकरी इतकी पण कोरडी करून घ्यायची नाही की तिला तडे जातील. थोडीशी वरून ओलसर दिसत असेल तेव्हाच आपण भाकरी पलटायची. आता आपण मीडियम फ्लेमवर एक मिनिटभर दुसरी बाजू भाजून घेऊया. साधारण मिनिटभरानंतर आपण भाकरी चमच्याने उचलून पाहायची. तळाकडची बाजू शेकले का? नसेल शेकली तर आपण थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्या कडा पण व्यवस्थित भाजून घ्यायच्या. थोड्या वेळाने आता आपण भाकरी पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता तळाकडची बाजू देखील छान भाजली गेली आहे. पहा भाकरी अगदी लगेचच फुलून येते. जर कुठल्या बाजूने हवा जात असेल तर आपण अशा पद्धतीने चमच्याने प्रेस करायचं म्हणजे ती भाकरी पटकन फुलून येते. पहा किती मस्त आणि टम्म फुगली आहे. या भाकऱ्या खूपच छान आणि मऊ लुसलुशीत होतात. पहा दुसरी बाजू देखील छान भाजली आहे. आपली पांढरी शुभ्र अशी वरईची भाकरी तयार आहे. पहा अशाच पद्धतीने आपण दुसरी भाकरी देखील भाजून घेऊया. तयार आहे आपली उपवासाची बटाट्याची भाजी आणि वरईची भाकरी. त्यासोबत मी थोडंसं दही सर्व केलंय आणि मिरचीचा खरडा देखील सर्व केलाय. अशाच पद्धतीने तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी आणि वरईची भाकरी नक्की करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.